नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण 1 रुपयात पीक विमा काढला असेल तर आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता आपल्या पिकाची ई पीक पाहणी करण्याचं. कारण जर आपण आपल्या पिकांची ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला पीक विम्याची रक्कम मिळणार नाही, किंवा सरकारने काही अनुदान जाहीर केलं तर त्याचा अनुदानापासूनही आपल्याला वंचित राहावं लागेल. याकरता ई पीक पाहणी खूप महत्त्वाची आहे. ती आपण आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल, पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरवरती जायचं आहे. प्लेस्टोअरवरती जाऊन ई पीक पाहणी हे जे काही ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला ॲप हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ॲपचा सुरुवातीला इंटरफेस ओपन होत असतो. ओपन झाल्यानंतर पुढे एक एक स्लाईड आपल्याला ओपन करायची. ओपन केल्यानंतर आपण या पेजवरती आल्यानंतर येथे आपल्याला जो काही महसूल विभाग विचारला जातो आहे तो महसूल विभाग, आपल्या महाराष्ट्रात 6 महसूल विभाग आहे. ज्या महसूल विभागात तुमचा जिल्हा येत असेल तो महसूल विभाग आपल्याला येथे निवडायचा आहे. आता येथे अमरावती, छत्रपती, संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे असे 6 आपले महसूल विभाग आहेत. त्यामध्ये माझं जे गाव आहे ते नाशिक विभागात येतं, म्हणून मी ते नाशिक विभाग सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर हिरवा जो काही बाण आहे या बाणावरती क्लिक करणार आहे. आणि महत्त्वाचं, खरीप हंगामातील जी ई पीक पाहणीची जी काही मुदत आहे ती 1 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत आहे. तर 15 सप्टेंबरच्या आत आपल्याला आपल्या पिकांची ई पीक पाहणी करणं हे अनिवार्य आहे. आता अशा पद्धतीने आपल्यासमोर आता इंटरफेस ओपन झालेला आहे. इथे शेतकरी लॉग इन आणि इतर लॉग इन हे आहेत. तर आपण शेतकरी जो आहे त्या लॉगिंगवरनं लॉग इन करणार आहेत, म्हणून आपण इथे शेतकरी लॉगिंग हा पर्याय निवडणार आहे. शेतकरी लॉगिंग हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला येथे जो काही मोबाईल नंबर आहे शेतकऱ्यांचा तो मोबाईल नंबर येथे आपल्याला एंटर करावा लागणार आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर पुढे जा हा पर्याय सिलेक्ट करायचा. आणि सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला इथे खातेधारकाचं जे नाव आहे ते खातेधारकाचं नाव आता आपल्याला इथे निवडायचं आहे. खातेधारकाचे नाव निवडल्यानंतर जो काही संकेतक क्रमांक आहे तो संकेतक क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे, 4 अंकी. जर आपल्याला संकेतक क्रमांक जो आहे तो जर लक्षात नसेल तर जो काही हे विसरला आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून तो संकेतक क्रमांक टाकायचा आहे. तर आता ग्रीन बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲपचा पुढील इंटरफेस हा ओपन होईल. त्यानंतर आपण आता जे काही हे 6 पर्याय आहे ते सर्वप्रथम समजून घेऊया. जर आपली कायम पड किंवा चालू पड जर असेल जमीन तर तिची नोंद आपण इथे करू शकतो. जर आपल्या बांधावरती झाडे असतील तर त्या झाडांची नोंद करू शकतो. पिकांची माहिती मिळू शकतो. आपल्याला पिकाची माहिती इथे नोंदवता येते. अपलोडचा एक ऑप्शन आहे. आणि गावामधील जर कोणी पीक पाहणीची नोंद केली असेल ती सुद्धा आपण इथे पाहू शकतो. तर जर आपली कायम पड किंवा चालू पड जर जमीन असेल तर त्याची माहिती आपण इथे भरू शकतो. यामध्ये आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांक निवडल्यानंतर जी आहे गट निवडायचा आहे. गट निवडल्यानंतर आपल्यासमोर जे काय कायम पड चालू पड असेल त्या पद्धतीने ते निवडायचं आहे. आणि किती क्षेत्र येतं ते टाकायचं आहे. आता ह्या सदर जमिनीमध्ये हे कायम पड किंवा चालू पड नाही आहे, त्यामुळे आपण ही माहिती भरत नाही आहे. आता आपल्याला जे आहे महत्त्वाचं ती म्हणजे ई पीक पाहणी करायची आहे. तर पिकाची माहिती नोंदवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पूर्ण डिटेल्स त्या शेतकऱ्यांची ओपन होत असतात. सर्वप्रथम वरती दिसतात ते म्हणजे शेतकऱ्याचं नाव आणि आपण कधी पीक पाहणी नोंदवत आहोत ती पीक पाहणीची तारीख आपल्याला येथे दिसते. आता जो पहिला क्रमांक आहे तर आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांक निवडल्यानंतर आपल्या पुढे येतं ते म्हणजे गट क्रमांक निवडा. गट क्रमांक निवडल्यानंतर आपल्याला येथे जमिनीचं क्षेत्र हे पूर्णपणे घेत असतं. तर त्यानंतर आपल्याला येथे निवडायचा आहे तो म्हणजे हंगाम. आता आपण खरीप हंगामासाठी ही ई पीक पाहणी करत असल्यामुळे आपण खरीप हा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, येथे आपण पड क्षेत्राची नोंद नसल्यामुळे किंवा आपण पड क्षेत्र या जमिनीचं नाही आहे म्हणून आपण संपूर्ण क्षेत्र हे आपल्या येथे आलेलं आहे. त्यानंतर जो पिकाचा वर्ग आहे तो निवडायचा आहे.
म्हणजे एकच पीक शेतात आहे का मिश्र पीक आहे, पॉल्यूस आहे की शेडनेट. आता एकच पीक ह्या शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे आपण एकच पीक निवडणार आहोत. त्यानंतर जो काही पिकाचा प्रकार आहे तो पिकाचा प्रकार आपल्याला इथे निवडायचा आहे. तर हे पीक आहे, फळबाग नाही म्हणून आपण इथं पीक निवडणार आहोत. त्यानंतर पिकांची झाडांची नावे काय आहेत, तर आपलं कोणतं पीक आता शेतामध्ये आहे तर ते निवडायचं. इथे सर्व जे काही खरीप हंगामामध्ये पिके घेतली जातात ते सर्व आपल्याला इथे दिसतील. पण आता शेतामध्ये सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे तर आपण इथे सोयाबीन निवडणार आहोत. सोयाबीन निवडल्यानंतर हे विचारत आहे की इथे नेमकं किती हेक्टर क्षेत्रामध्ये हे पीक आहे, तर आपलं पूर्ण क्षेत्रामध्ये हेच एकच पीक आहे, त्याच्यामुळं आपण इथे पूर्ण क्षेत्रभरा या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे ते म्हणजे जलसिंचनाचं साधन कोणतं आहे. तर जलसिंचनाची जी आपली शेतीतील साधने असतील ती निवडू शकतात. कोरडवाहू आहे, खाजगी आहे, सरकारी तलाव आहे, कूपनलिका, बोरवेल आहे, विंधनविहिरी आहे किंवा विहीर, तलाव, बंधारा असे वेगवेगळे जे काही पर्याय आहेत ज्यातून आपण शेतीला पाण्याचा साठा पुरवत असाल ते निवडा. आता हे शेतकरी जे आहेत ते विहिरीच्या माध्यमातून हे पिकांना पाणी देतात म्हणून आपण विहीर निवडलेली आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जात आहे सिंचनाची पद्धत कोणती आहे. ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, प्रवाह पद्धतीने सिंचन करतो की अन्य प्रकारे सिंचन करतो. तर आपल्याला इथे जो काही पर्याय आपला असेल, शेतकरी ज्या पद्धतीने पाणी देत असेल त्या पद्धतीने आपण निवडायचं आहे. तर इथं प्रवाही सिंचन शेतकरी वापरत असल्यामुळे आपण प्रवाही सिंचन निवडलं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जात आहे तो म्हणजे जे काही पिकाची पेरणी शेतात झालेली आहे त्याचा लागवडीचा दिनांक कोणता आहे. तर आपण इथे लागवडीचा दिनांक निवडायचा आहे. लागवडीचा दिनांक एक महिन्यापूर्वी लागवड झालेली असल्यामुळे किंवा पेरणी झाली असल्यामुळे एक महिन्यापूर्वीची तारीख मी येथे निवडत आहे. हे निवडल्यानंतर आता आपल्याला पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर सर्वर काही वेळ घेईल आणि त्यानंतर आता येथे आपल्याला विचारलं जात आहे ते म्हणजे पिकाचं छायाचित्र घेण्यासाठी एक आणि दोन छायाचित्र आता आपल्याला पिकांची घ्यायची आहे. तर आपण जे आहेत कॅमेरा ओपन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आता इथे सांगितलं जात आहे की आपण पिकाच्या जे काही क्षेत्र आहे त्याच्या मध्यभागी जायचं आहे आणि तेथून आपल्याला फोटो हा घ्यावा लागणार आहे. क्रमांक जो काही गट क्रमांक किंवा 7-12 उताराचा जो आपण ई पीक पाहणी भरत आहोत तेथे जाऊन आपल्याला हे क्लिक करायचं आहे, फोटो पिकाच्या मध्यभागी जाऊन. तर ठीक आहे, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आणि आपल्यासमोर आता कॅमेरा अशा पद्धतीने हा ओपन होणार आहे. कॅमेरा ओपन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहेत इथे पिक्चर क्लिक करायचं आहे आणि ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परत आता अजून दुसरं एक छायाचित्र काढण्यासाठी करता आपल्याला विचारलं जात आहे तर यावरती क्लिक करायचं आहे आणि परत एक फोटो आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे. परत आपण इथे फोटो घ्यायचा आहे आणि ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले जे काही दोन फोटोज आपण घेतले होते ती आता इथे सेव्ह झालेली आहे. आता जो काही आता हा ग्रीन फुली दिसत आहे बरोबरची, यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपले जो काही आहेत ते फॉर्म आता पूर्णपणे भरून झालेला आहे. इथे पिकाची माहिती आणि परत एकदा आपण चेक करून घ्यायची पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक, भूट मापन आणि गट क्रमांक, क्षेत्र किती आहे, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पोट करबा, हंगाम कोणता आहे खरीप हंगाम, पिकाचा प्रकार निर्बळ पीक आहे, पेरणीचा कालावधी, लागवडीचा जो दिनांक आहे तो 2 जुलै आहे, जलसिंचन साधन विहीर आहे, जलसिंचनाचा प्रकार प्रवाह, पीक आहे पिकाचे क्षेत्र आणि पिकाचं नाव सोयाबीन. असं करून आता आपल्याला ही पूर्ण माहिती सेव्ह करण्यासाठी विचारलं जात आहे. तर पुढे जा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला सांगितलं जात आहे की पिकाची माहिती साठवली आहे, अपलोड झालेली आहे. आता आपल्याला इथे ठीक आहे या पर्यायावरती आता क्लिक करायचं आहे. आता आपली पिकाची माहिती ही नोंदवली गेली असून आता आपण जर आपल्या पिकाची माहिती जर कुठे नोंदवली गेली हे पाहायची असेल तर पीक माहिती पहा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता येथे आपला दिसत आहे ते म्हणजे तुमच्या पिकाची माहिती ही नोंदवली गेली आहे आणि ही तुम्हाला जर माहितीमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल, बदल करायचा असेल तर तो आपण दुरुस्ती या पर्यायावरती जाऊन क्लिक करून दुरुस्ती करू शकतो 48 तासाच्या आत. किंवा जर आपल्याला ही भरलेली माहिती जर डिलीट करायची असेल तर आपण ती येथे नष्ट करा या पर्यायावरती क्लिक करून
डिलीटही करू शकतो. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की ई पीक पाहणी आपण आपल्या मोबाईलवरनं कशा पद्धतीने नोंदवू शकतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आणि आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा, ज्यांची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.